नमस्कार मित्रांनो भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खूप व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या जीवनात कधीही संतुष्ट नसतात धन धान्य मित्र यापैकी कोणीही त्यांना संतुष्ट करू शकत नाहीत काहीही झाले तरीही त्यांना आनंद वाटत नाही अशा व्यक्तींच्या जीवनात नेहमी दुःख समस्या अडचणी व निराशा असते यापासून सुटका करून घेण्यासाठी एकमात्र मार्ग आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्रीकृष्णांनी सांगितलेल्या काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यांना वेळोवेळी ऐकल्याने व आपल्या जीवनात उतरवून तसे आचरण केल्यास तुम्ही सर्व दुःख व अडचणींपासून मुक्त होऊ शकता त्यातील पहिली गोष्ट म्हणजे इतरांचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचे काम करा दुसरी व्यक्ती काय करते याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या व ते काम उत्कृष्ट कसे होईल ते पहा तो जे करतोय ते त्याचे कर्म आहे पाप नाही म्हणून त्याला त्याचे कर्म करू द्यावे व तुम्ही तुमचे कर्म करीत राहा दुसरी गोष्ट म्हणजे नरकात जाण्याचे तीन मार्ग आहेत ते म्हणजे लालची प्रवृत्ती क्रोध करणे व वासना या तीन गोष्टींपासून लांबच राहावे व आपले जीवन आनंदी करावे तिसरी गोष्ट म्हणजे आपले कर्म करीत रहा त्यापासून मिळणाऱ्या फळाची इच्छा धरू नये कारण कोणतेही केलेले कर्म वाया जात नाही वेळ आल्यावर त्याचे फळ आपल्याला जरूर मिळते ते कसे मिळेल हे आपल्या कर्मावर अवलंबून असते म्हणून वाईट कर्म करण्यापासून स्वतःचा बचाव करा चौथी गोष्ट म्हणजे आपल्या भविष्यात काय होईल हे आपण ठरवू शकत नाहीत व जे भूतकाळात घडून गेले ते आपण बदलूही शकत नाहीत म्हणून फुकट चिंता करून काय उपयोग असे झाले होते तसे होईल असे म्हणण्यापेक्षा वर्तमान काळात जगा आजचा दिवस चालला तो खरा म्हणून वर्तमानातील कर्मांवर लक्ष द्या भविष्याची व भूतकाळाची चिंता सोडून द्या पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात जे काही घडत असेल त्याला तुम्ही बदलवू शकत नाहीत तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवरच तुमचे जीवन पुढे पुढे जात राहते मग तुम्ही त्यावर काय निर्णय घेता यावर तुमचे कार्य अवलंबून असते सहावी गोष्ट म्हणजे हे शरीर तुमचे नाही व तुम्हीही शरीराचे नाहीत खरे तर आपण एक आत्मा आहोत व वेळ पडल्यास आपण वेळोवेळी फक्त कपडे बदलावे तसे देह बदलत असतो सातवी गोष्ट म्हणजे कोणालाही घाबरू नये फक्त आपण नेहमी सत्याची कास धारावी आपण जर सत्य असलो तर कितीही मोठी ताकद आपला पराभव करू शकत नाही आठवी गोष्ट म्हणजे इतरांचा विश्वास संपादन करा आपल्या कामातून व कृतीतून इतरांना दाखवून द्या की तुम्ही त्यांच्या विश्वासास पात्र आहात इतरांवरही विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला कोणतेही काम अवघड नाही नववी गोष्ट म्हणजे सर्व समस्यांचे मूळ म्हणजे आपला क्रोध म्हणजेच राग होय रागात व्यक्ती काहीही करू शकते आपले मन नेहमी ईर्षा व काळजीने त्यामुळे भरलेले असते जे तुमच्या विचारात असते व तुमच्या मनावर ताबा मिळवतो यातून बाहेर पडण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवायचे शिका दहावी गोष्ट म्हणजे आपले काम प्रामाणिकपणे करा आपल्या कर्मानुसार आपला व्यवहार ठेवा ज्या कामात आपल्याला आनंद मिळेल ते काम करा हे जग आपले नाही किंवा आपणही या जगाचे नाहीत म्हणून आपला आनंद स्वतःतच बघा इतरांमध्ये आपला आनंद शोधत बसू नका नेहमी खरे बोला खरे बोलण्यामुळे तुम्हाला जर काही फायदा झाला नाही तर नुकसान तर नक्कीच होणार नाही व मनाला शांती मिळेल संसारातील सर्वच वस्तूंचा उपभोग घेऊ नये जितकी आपली गरज आहे तितकेच म्हणजे गरजेपुरत्याच वस्तूंचा उपभोग घ्या बाकी इतरांसाठी राहू द्या मनाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा व थोड्यात समाधान माना आनंदाने जीवन जगायचे असेल तर आपल्या इच्छांचा त्याग करा कारण इच्छा आहे तेथे दुःख आहे आपले काम करत राहा कारण जसजसे तुम्ही तुमचे कार्य पुढे ना न्याल तसतसे तुमच्यातील हुशारी व चतुराई लोकांना दिसेल तुमचे कामच तुमची ओळख बनेल आनंद आपल्यामध्येच आहे आनंद म्हणजे मनात उठलेले तरंग आहेत म्हणून त्याला इतर ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू नका छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या आहेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या काही छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या व जीवनात खूप उपयोगी पडणाऱ्या गोष्टी यांचा आपल्या जीवनात अवलंब करा व जेव्हा कधी तुम्ही दुःखी कष्टी किंवा नाराज असाल तेव्हा या व्हिडिओला ऐका व भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करा म्हणजे तुमच्या जीवनातून दुःख दूर होईल व श्रीकृष्णांची कृपा कुछ तुमच्यावर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद